तर बहुनो नमस्कार, जय शिवराय, माझे नाव संकेत, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर. तर बहुनो, उद्या एक गुढीपाडवा, म्हणजेच बहुनो आपल्या हिंदू धर्मानुसार उद्यापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर बहुनो, त्याच निमित्ताने सर तदी माझ्याकडून आपल्या सर्व एडिटिंग गुरु फॅमिलीला, तसेच बहुनो तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो हीच सदिच्छा. तर बहुनो, आजचे ट्युटोरियल कोणत्या डिझाईनवर आहे ते तर तुम्हाला थंबनेल वरून समजलं असेल, तरी पण एकदा सांगून येतो बहुनो, आजच्या ट्युटोरियल मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडव्यानिमित्त ग्रुप बॅनर डिझाईन तुम्ही कशा प्रकारे क्रिएट करू शकता हे सांगणार आहे. आणि बहुनो, मेन म्हणजे आज मी तुम्हाला हे डिझाईन मॅन्युअली न शिकवता डायरेक्टली PLP फाईल प्रोव्हाइड करणारे, प्रीसेट प्रोव्हाइड करणारे, जेणेकरून बहुनो कमीत कमी वेळात हे डिझाईन तुम्ही एकदम इझिली क्रिएट करू शकता. बहुनो, डिझाईन तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, तुम्ही पाहू शकता, एकदम कडक आणि नातकोळा डिझाईन आहे. तर बहुनो, हे डिझाईन तुम्हाला कशाप्रकारे क्रिएट करायची, जे प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते तुम्हाला काय काय चेंजेस करून, काय मेन स्टेप्स फॉलो करून ही संपूर्ण डिझाईन क्रिएट करायची, याची डिटेल इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप एवढ्यामध्ये मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगितले. सो कोणी एवढं स्किप करून बघू नका, जेणेकरून बहुनो डिझाईन क्रिएट करताना आणि प्रीसेटमध्ये चेंजेस करताना तुम्हाला पुढे कोणत्या प्रॉब्लेम येणार नाही. बहुनो, प्रीसेट डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, त्यावर क्लिक करून झिप फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. पण बहुनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड एवढ्यामध्ये पुढे दोन स्टेपमध्ये दिलेला आहे. सो कोणी एवढं स्किप करून बघू नका, जेणेकरून बहुनो तुम्हाला दोन्ही पासवर्ड भेटून जातील. बहुनो, पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती आहे की जर हे ट्युटोरियल, आजची ग्रुप बॅनर डिझाईन जर तुम्हाला आवडली तर बहुनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर बहुनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर बहुनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण बहुनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात. तर चला बहुनो, कोणत्या टाइम वेस्ट न करता आजच्या ट्युटोरियलला इथे आपण स्टार्ट करूया. तर बहुनो, गुढीपाडव्यानिमित्त ग्रुप बॅनर डिझाईन क्रिएट करण्यासाठी आज मी तुम्हाला डायरेक्टली PLP फाईल प्रोव्हाइड करणार आहे, प्रीसेट प्रोव्हाइड करणार आहे. कारण बहुनो उद्यावर पाडवा आलेला आहे, त्यामुळे बहुनो तुम्हाला मॅन्युअल डिझाईन करण्यासाठी जास्त टाईम नसणार आहे आणि कस्टमरला सुद्धा तुम्हाला कमीत कमी वेळात ही ग्रुप बॅनर डिझाईन क्रिएट करून द्यावा लागणार आहे. त्यामुळेच बहुनो डायरेक्टली मटेरियल न प्रोव्हाइड करता, मॅन्युअल ट्युटोरियल न प्रोव्हाइड करता डायरेक्टली मी तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून बहुनो तुम्ही कमीत कमी वेळात ग्रुप बॅनर डिझाईन क्रिएट करू शकता. बहुनो, याआधी सुद्धा ऑलरेडी दोन ट्युटोरियल आपल्या चॅनलवर आलेले आहे. एकामध्ये मी तुम्हाला मॅन्युअली सिंगल फोटो डिझाईन क्रिएट करून दाखवली होती आणि बहुनो दुसऱ्यामध्ये सिंगल फोटो आणि ग्रुप बॅनर डिझाईन क्रिएट करण्यासाठी पिक्सल लॅबची PLP फाईल सुद्धा प्रोव्हाइड केले. जर बहुनो ते दोन्ही ट्युटोरियल अजूनपर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर लिंक तुम्हाला आय बटनवर भेटून जाईल, त्यावर क्लिक करून ते दोन्ही ट्युटोरियल तुम्ही बघून घ्यायचं आहे. बहुनो, आता आपण ग्रुप डिझाईन क्रिएट करणार आहे, तर त्यासाठी सर्वात आधी पिक्सल लॅब तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर बहुनो इथं तुम्हाला कोणते मटेरियल ॲड करण्याची गरज नाही, डायरेक्टली बहुनो जसं मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट प्रीसेट प्रोव्हाइड केलं आहे, तर ते प्रीसेट सर्वात आधी इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करण्यासाठी सिंपल वरती टॉप राईट कॉर्नरला तुम्हाला 3 डॉट ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करून शेवटून 3 नंबरचं ऑप्शन आहे म्हणजेच बहुनो ओपन डॉट PLP फाईल, त्यावर क्लिक करून वरती ब्ल्यू लाईनमध्ये जे पहिलं ऑप्शन आहे म्हणजेच बहुनो डॉट PLP त्यावर क्लिक करून हे ॲरोवर तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे. त्यानंतर बहुनो मी दिलेले प्रीसेट ज्या फोल्डरमध्ये तुम्ही पासवर्ड टाकून एक्स्ट्रा केलं असेल ते फोल्डर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्या फोल्डरमध्ये ते प्रीसेट तुम्हाला भेटून जाईल, गुढीपाडवा ग्रुप डिझाईन #3 असं ते प्रीसेटचं नाव आहे. सिंपल त्यावर क्लिक करायचं आहे आणि बहुनो जे दुसरं ऑप्शन आहे म्हणजेच ओपन अँड ॲड त्यावर क्लिक करून हे प्रीसेट तुम्हाला ॲडसुद्धा करून घ्यायचं आणि सायमल्टेनियसली ओपनसुद्धा करून घ्यायचं आहे. तर बहुनो सिंपल मी बॅक करतोय, कारण तुम्ही पाहू शकता ते प्रीसेट इथे मी स्वतः क्रिएट केल्यामुळे ते प्रीसेट ऑलरेडी इथे आपलं ॲड झालेलं आहे. त्याच्याच खाली दोन अजून प्रीसेट दिसत आहे. तर बहुनो हे दोन्ही प्रीसेट आधीच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केले, त्या ट्युटोरियलची लिंक आय बटनवर दिलेली ते मी तुम्हाला सांगितले, त्यावर क्लिक करून हे सुद्धा प्रीसेट तुम्ही यूज करू शकता. आता बहुनो आज जे प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे सिंपल त्यावर मी क्लिक करतो, बॅक करतो. आता बहुनो तुम्ही पाहू शकता गुढीपाडव्यानिमित्त ग्रुप बॅनर डिझाईन इथे मी क्रिएट केलेली. सर्वात आधी बहुनो या डिझाईनच्या एक एक डिटेल मी तुम्हाला दाखवून येतो, त्याचबरोबर लेअर दाखवतो. सर्वात आधी तुम्ही पाहू शकता एक स्मोक बॅकग्राऊंड इथे मी ॲड केलेलं आहे, व्हाईट कलरचं आहे. त्यावर सिंपल ब्ल्यू आणि मेहंदी कलरचा थोडा स्मोक इफेक्ट अप्लाय केलेला आहे, जास्त प्रमाणात अप्लाय केलेला नाही, कमी केलेला आहे. त्यानंतर बहुनो आपली जी मेन थीम आहे गुढीपाडव्याची, तर बहुनो ती इथे आपण ॲड केलेली. फोटो तुम्ही पाहू शकता परफेक्टली कट आहे, एकदम परफेक्ट फोटो आहे. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मानुसार जो पण आपला फेस्टिवल असतो त्यासाठी आपण तोरण हे घराला लावत असतो. तर बहुनो त्यामुळेच तोरणाची पेंजीसुद्धा इथे आपण ॲड केलेली. तोरण पेंजी ॲड केल्यानंतर
टेक्स्टकडे आता वळूया. तर बहुनो सरतदी मेन टेक्स्ट तुम्ही पाहू शकता मराठी नववर्ष गुढीपाडवा. तर बहुनो मराठी नववर्ष यासाठी मी फॉन्टचं यूज केलेलं आहे आणि बहुनो जी गुढीपाडवा टेक्स्ट आहे ती एक कॅलिग्राफी आहे. आणि बहुनो हे जे आपलं मेन टेक्स्ट आहे त्या पूर्ण टेक्स्टला इथे मी बेवेल आणि शॉडो इफेक्ट अप्लाय केलेलं आहे. वेल इफेक्ट तुम्ही पाहू शकता ब्राऊन कलर अप्लाय करून त्याला डार्क ब्राऊन कलरचं बेवेल अप्लाय केलेलं आहे तुम्हाला दिसतंय. त्याचबरोबर व्हाईट शॅडोसुद्धा या पूर्ण टेक्स्टला इथे मी ॲड केलेली आहे. त्यानंतर बहुनो त्याच टेक्स्टवरती तुम्ही पाहू शकता स्लोगन टेक्स्ट आहे. स्लोगन टेक्स्ट नंतर मेन टेक्स्ट ॲड करून मेन टेक्स्टच्या खाली आपण शुभेच्छा टेक्स्ट इथे ॲड केलेलं आहे. एवढं केल्यानंतर डिझाईनची जी लेफ्ट साईड आहे ती तुम्ही पाहू शकता आपण डेट पेनजी म्हणजेच बहुनो 2 एप्रिल ही डेट पेनजी ॲड करून त्याच्यावरती बर्डची पेनजी ॲड केलेली जेणेकरून एकदम परफेक्ट लुक आपल्या डिझाईनला इथे प्रोव्हाइड होत आहे. तर बहुनो अशा प्रकारे ते आपल्या डिझाईनची ओव्हरऑल थीम आहे. त्यानंतर बॉटम साईडला तुम्हाला शुभेच्छा फोटो ॲड करायचे. तर बहुनो हे शुभेच्छा फोटो तुम्हाला आता कशाप्रकारे ॲड करायचे हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. त्याआधी सर्वात पहिले लेअर्स तुम्हाला दाखवून येतो. लेअरवर क्लिक करून आता बहुनो तुम्ही पाहू शकता जे आपण लेअर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे ते सर्व लेअर्स इथे तुम्हाला लॉक दिसत आहे. फक्त बहुनो जी पहिली आणि तिसरी लेअर आहे हीच अनलॉक असणार आहे कारण त्या दोनच लेअर तुम्हाला चेंज करायचे आहे. तर ते कशाप्रकारे करायच्या हे आता मी तुम्हाला सांगतोय. तर बहुनो सर्वात आधी जे 5 ग्रुप फोटो तुम्हाला ॲड करायचे ते 1 बाय 1 प्लसवर क्लिक करून तुम्हाला ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर बहुनो सिंपल मिडलच्या ऑप्शनवर येऊन त्या सर्व फोटोंची साईज तुम्हाला इक्वल ठेवायची. बहुनो एकाची साईज जर तुम्ही 30 ठेवली तर सर्वांची साईज तुम्हाला 30 ठेवायची एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. साईज सेट केल्यानंतर जे व्हाईट बॉक्स तुम्हाला दिसत आहे सिंपल लेअरवर क्लिक करून ही लेअर सिंपल हाईड करतो. आता बहुनो हे जे व्हाईट बॉक्स दिसत आहे सिंपल त्याच्या परफेक्ट सेंटरला ते 5 फोटो 1 बाय 1 तुम्हाला अलाईन करून घ्यायचे. अलाईन केल्यानंतर सिंपल परत बहुनो मिडलच्या ऑप्शनवर क्लिक करून रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून जे 6 नंबरचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून सर्व बॉटमला ते सर्व 5 लेअर तुम्हाला ॲड करून घ्यायचे. आता बहुनो ॲड केल्यानंतर परत सिंपल लेअरवर यायचं. ती लेअर इथे मी विजिबल करतोय कारण बहुनो तुम्हाला ती लेअर एकदम परफेक्टली विजिबल होणार आहे. तर बहुनो अशा प्रकारे तुमचे फोटो बॉटम साईडला असणार आहे. बॉटम साईडला आल्यानंतर परत बहुनो पोझिशनवर क्लिक करून सर्व फोटोंना सिंपल लेअरवर क्लिक करून त्या सर्व लेअर्स तुम्हाला 1 बाय 1 सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर सिंपल सर्व फोटोंना अशा प्रकारे एकसाथ तुम्हाला इथे मूव करायचे जेणेकरून बहुनो सर्व फोटो एकाच स्ट्रोकमध्ये तुमचे इथे ॲडजस्ट होणार आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर बहुनो तुमचं काम इथे पूर्ण होतं आहे. सिंपल फक्त बहुनो जो व्हाईट बॉक्स आहे त्याच्या परफेक्ट सेंटरला तो पर्टिक्युलर फोटो तुम्हाला अलाईन करायचा आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲड केल्यानंतर आता बहुनो हे फोटो तुम्ही पाहू शकता कोणत्या फोटोला कर्व बॉर्डर इथे मी प्रोव्हाइड केलेलं नाही. सिंपल फोटो कट करून 1 बाय 1 त्यांना परफेक्टली अलाईन केलेलं आहे. तर बहुनो अलाईन केल्यानंतर आता बहुनो हे जे फोटो इथे मी ॲड केलेले आहे त्या सर्व फोटोंना आता तुम्ही पाहू शकता बॉटम साईडला कर्व बॉर्डर अप्लाय होती. तर बहुनो त्यासाठी एक प्रोसेस आहे. सिंपल लेअरवर क्लिक करून जी दुसरी लेअर आहे जी आता मी हाईड करतोय तुम्ही पाहू शकता सिंपल ती जी लेअर आहे त्याच्या बॉटम साईडच्या लेअरला ते सर्व फोटो तुम्हाला ॲड करायचे. ॲड केल्यानंतर तुमची ती तिसरी लेअर असणार आहे ज्यामध्ये 5 फोटो येणार आहे. आणि बहुनो जी चौथी लेअर आहे ती आपली व्हाईट बॉक्सची. तर बहुनो जी चौथी आणि दुसरी लेअर आहे त्यामध्येच ते 5 लेअर्स ते 5 फोटो तुम्हाला ॲड करायचे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे जेणेकरून बहुनो व्हाईट बॉक्सवर ते फोटो परफेक्टली तुमचे ॲड होतील आणि दुसऱ्या लेअरमुळे ऑटोमॅटिकली कर्व बॉर्डरसुद्धा तुमच्या फोटोंना इथे प्रॉड होणार आहे. एवढं केल्यानंतर शेवटी तुमचं नाव तुम्हाला चेंज करायचं आहे. सिंपल त्यासाठी डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर हा जो निकोड मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवला आहे हा ॲज इट इज तुम्हाला राहू द्यायचा आहे कारण बहुनो जे शुभेच्छुक हे जे टायटल आपण टाकलं आहे त्याचा हा युनिकोड आहे. तर हा ॲज इट इज तुम्हाला राहू द्यायचा आहे. सिंपल त्याच्या पुढचा जो युनिकोड आहे हा सिलेक्ट करून जे पण तुमचं ग्रुपचं नाव असणार आहे किंवा जे पण नाव तुम्हाला डिझाईनमध्ये ॲड करायचं आहे त्यासाठी श्रीलिपी या फॉन्टचा युनिकोड तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे क्रिएट करून घ्यायचं आहे. त्यासाठी ऑल फॉन्ट कन्व्हर्टर किंवा नो युनिकोड पॅड हे ॲप्लिकेशनचा यूज करू शकता. क्रिएट केल्यानंतर सिंपल अशा प्रकारे हा सर्व युनिकोड सिलेक्ट करून 2 डॉटवर क्लिक करून सिंपल पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुमचं नाव इथे चेंज होणार आहे. त्यानंतर परत रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून सेंटर लिंक या टेक्स्टला करून घ्यायची. त्यानंतर बहुनो जर टेक्स्टची लेंथ मोठी असेल तर अशा प्रकारे छोटीसुद्धा याची साईज तुम्ही करू शकता. परत बहुनो रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून सेंटर लिंक परत एकदा तुम्हाला इथे करून घ्यायची. तर बहुनो अशा प्रकारे 2 मेन चेंजेस तुम्हाला करून घ्यायचे. आता बहुनो एवढं केल्यानंतर तुमची मेन डिझाईन इथे पूर्ण होते. जर लोगो ॲड करायचं असेल तोसुद्धा या डिझाईनमध्ये तुम्ही करू शकता. तर बहुनो अशा प्रकारे या प्रिसेटमध्ये 2 मेन चेंजेस करून ही ग्रुप बॅनर डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. आता बहुनो ही डिझाईन क्रिएट केल्यानंतर डिझाईनला तुम्हाला सेव्ह करायचे आहे. त्यासाठी सिंपल वरती दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून सिंपल
सेवेज इमेज वर क्लिक करून याची कस्टम क्वालिटी ही अल्ट्रावाइड सेट करायची आणि सिंपल सेव टू गॅलरी वर क्लिक करून ही डिझाईन तुम्हाला सेव करून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे आपले ट्युटोरियल इथे पूर्ण झालेले. यात मी तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त ग्रुप बॅनर डिझाईन तुम्ही कशा प्रकारे क्रिएट करू शकता हे सांगितलेलं आहे. एकदम सिंपल प्रोसेस बघून खूप इझी प्रोसेस आहे आणि मेन म्हणजे मी तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केल्यामुळे जास्त मेन चेंजेस इथे करण्याची गरज नाही. सिंपल जे तुमचे फोटो आणि नाव असणार आहे त्यातच तुम्हाला चेंज करायचं आहे. पण बघून जे तुमचे ग्रुप फोटो असणार आहे त्या तुम्हाला चेंजेस करताना काय काय गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, कोणते स्टेप्स फॉलो करायचे, कोणत्या लेअर्समध्ये ॲड करायचे हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे याचं तुम्हाला प्रॉपर फॉलोअप घ्यायचं आहे. जेणेकरून म्हणून अशा प्रकारे ग्रुप फोटो तुम्ही परफेक्टली ॲडजस्ट करू शकता. तर म्हणून आशा करतो आजचे डिझाईन आजचे ट्युटोरियल तुम्हाला आवडले असणार. कसे वाटले डिझाईन, कसे वाटले प्रीसेट मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर भाऊनो सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण म्हणून आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात. तर चला भाऊनो भेटू आपल्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.